गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, मागच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण बफर सोल्युशन हा आपला टॉपिक संपवला होता. आता आयोनिक इक्विलिब्रिया या चॅप्टरमधले सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि कॉमन आयन इफेक्ट हे दोन टॉपिक्स आपल्याला बघायचे आहेत. हे दोन टॉपिक्स झाल्यानंतर आपला हा चॅप्टर इथे संपतो. तर सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आणि कॉमन आयन इफेक्ट हे दोन टॉपिक आज आपण आपल्या या ऑनलाईन क्लासमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघूया सोल्युबिलिटी प्रॉडक्ट हा टॉपिक. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट हा टॉपिक बघण्यासाठी तुम्हाला अगोदर आपण 11वीत शिकलेल्या सोल्युबिलिटी, त्यानंतर सॅच्युरेटेड सोल्युशन, त्यानंतर स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट ह्या काही टर्म्स झालेल्या आहेत, ज्या आपण 11वीत ऑलरेडी शिकलेलो आहे की सोल्युबिलिटी म्हणजे काय, त्यानंतर सॅच्युरेटेड सोल्युशन हे कोणत्या सोल्युशनला म्हणायचं, त्यानंतर व्हॉट इज मीन बाय स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट, ठीक आहे. ह्या गोष्टी अगोदर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट्स तुम्हाला तुमचे 11वीचे पुस्तकातून थोडे क्लिअर करून घ्यावे लागतील, जेणेकरून तुम्हाला आजचा हा जो टॉपिक आहे सोल्युबिलिटी प्रॉडक्ट तो छान पद्धतीने कळेल, ठीक आहे. आता तुम्ही टॉपिककडे वळणार आहात. सो पहिला इथे टॉपिक आपल्याला डिस्कस जो करायचा आहे तो आहे सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया. हियर आफ्टर वी कन्फाईन अवर अटेन्शन टू स्पॅरिंगली सोल्युबल कंपाऊंड्स, दॅट इज कंपाऊंड्स दोज डिझॉल्व ओनली स्लाइटली इन द वॉटर, ठीक आहे. आपल्याला आता सोल्युबिलिटी प्रोडक्ट हा टॉपिक समजून घेण्यासाठी पहिले आपलं अटेन्शन हे स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट्सकडे किंवा स्पॅरिंगली सोल्युबल सोल्युशनकडे वळवायचं आहे. मग आता स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट किंवा स्पॅरिंगली सोल्युबल सोल्युशन कोणत्या सोल्युशनला म्हणू आपण, कोणत्या सॉल्टला म्हणू, तर जे वॉटरमध्ये स्लाइटली डिझॉल्व होतात, पूर्णपणे डिझॉल्व होत नाहीत, जे वॉटरमध्ये स्लाइटली डिझॉल्व होतात त्यांना आपण स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट्स म्हणत असतो. तर त्यांच्याकडे आपल्याला थोडं आता अटेन्शन आपलं पे करायचं आहे. सपोज सम पावडर्ड स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट सच ॲज AgCl पुट इन टू द वॉटर अँड स्टर्ड विगरसली. समजा आपण आता इथे एक एक्झाम्पल घेतो आहे स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टचं, जे इथे घेतलेलं आहे पुस्तकामध्ये AgCl, दॅट इज सिल्वर क्लोराईड. ते जर तुम्ही वॉटरमध्ये पुट केलं आणि त्याला विगरसली स्टर केलं, विगरसली म्हणजे जोरात त्याला मिक्स केलं, तर काय होईल, अ व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ AgCl डिझॉल्व, थोडा अमाऊंट AgCl वॉटरमध्ये डिझॉल्व होऊन जाईल टू फॉर्म इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन. त्याचं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करण्यासाठी AgCl काही पार्ट किंवा AgCl काही पार्टिकल्स वॉटरमध्ये डिझॉल्व होऊन जातील. मग मोस्ट ऑफ द सॉल्ट रिमेन्स अनडिझॉल्व, मग त्याचे काही पार्टिकल्स हे अनडिझॉल्व राहतील. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो आहे म्हणजे इथे अर्थ तुम्हाला समजला पाहिजे की सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये काही तुमच्या सोल्युटचा पार्ट हा अनडिझॉल्व ज्या वेळेला राहतो त्या सोल्युशनला आपण सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. म्हणजे काही प्रमाणात पार्टिकल AgCl डिझॉल्व झाल्यानंतर आता काही रिमेनिंग आहेत, त्यावेळेला AgCl सॅच्युरेटेड सोल्युशन तुम्हाला मिळालेलं असेल. मग दट सॉलिड AgCl इज इन कॉन्टॅक्ट विथ द सॅच्युरेटेड सोल्युशन. मग त्यातले जे सॉलिडचे पार्टिकल AgCl काही अनडिझॉल्व आहेत ते तुमच्या सॅच्युरेटेड सोल्युशनच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मग AgCl इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, पण AgCl हा तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे जो कम्प्लिटली डिसोसिएट होऊ शकतो, ज्याचाच अर्थ असा होतो. मग हेन्स द क्वांटिटी ऑफ AgCl दॅट डिझॉल्व्स इन द वॉटर डिसोसिएट्स कम्प्लिटली. मग आता तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे वॉटरमध्ये जेवढा AgCl डिझॉल्व झालेला आहे तो काय होईल, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे तो कम्प्लिटली डिसोसिएट होईल इन टू द वॉटर, ठीक आहे. म्हणजेच त्याचे Ag पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह असे आयन्स आपल्याला मिळतील. अ डायनॅमिक इक्विलिब्रियम एक्झिस्ट बिटवीन, मग आता काय होईल, एक इक्विलिब्रियम सेटअप होईल अनडिझॉल्व सॉलिड AgCl अँड द डिझॉल्व आयन्समध्ये, दोघांमध्ये सुद्धा जो डिझॉल्व आहे तो आणि जो अनडिझॉल्व आहे तो. मग Ag पॉझिटिव्ह अँड Cl निगेटिव्ह इन द सॅच्युरेटेड सोल्युशन, धिस इक्विलिब्रियम कॉल्ड ॲज सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम. याच इक्विलिब्रियमला आपण सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम असं म्हणू,
एंड इट इज रिप्रेझेंटेड ॲज, त्याचं रिप्रेझेंटेशन आपल्याला रिव्हर्सिबल रिएक्शननी करावं लागेल. कारण रिव्हर्सिबल करण्यामागचं कारण काय, ए जी सी एलचं कन्वर्जन ए जी पॉझिटिव्ह आणि सी एल निगेटिव्हमध्ये जरी झालेलं असलं तरी आपण इथे म्हणतो आहे की इक्विलिब्रियम सेटअप झाला म्हणजेच तिथे तुम्हाला रिव्हर्सिबल रिएक्शन मिळणार आहे. मग यांच्यासाठी तुम्हाला एक कॉन्स्टंट ठेवावं लागेल. हा इक्विलिब्रियम मिळाला म्हणजे याचा डिसोसिएशन झालं, डिसोसिएशन असल्यामुळे डिसोसिएशन कॉन्स्टंट बघावा लागेल. सो त्यासाठी एक एक्सप्रेशन लिहावं लागेल जे खाली घेतलेलं आहे आपण. द एक्सप्रेशन फॉर इट्स इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए जी पॉझिटिव्ह इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी एल निगेटिव्ह अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए जी सी एल. म्हणजेच काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. हाच फॉर्म्युलानुसार आपण इथे डिसोसिएशन कॉन्स्टंट आपला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेतला. एक एक्सप्रेशन तुम्हाला मिळालं जे आहे इक्वेशन नंबर 3.27 नंबरचं. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिझॉल्व्ड सॉलिड ए जी सी एल इज कॉन्स्टंट. सो वी मे राईट ए जी सी एलचे जे अनडिझॉल्व्ड पार्टिकल्स आहेत त्यांचं जे काय कॉन्सन्ट्रेशन आहे ते इथे कॉन्स्टंटच राहणार आहे. ठीक आहे, ते अनडिझॉल्व असल्यामुळे मग त्यांचं कॉन्सन्ट्रेशनमध्ये फरक येणार नाही. म्हणून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए जी सी एल इज इक्वल टू कॉन्स्टंट इज इक्वल टू के डॅश. अशा टाईपचं एक नवीन इक्वेशन तुम्हाला इथे मिळालं. मग आता हे जे मिळालेलं इक्वेशन आहे यावरून तुम्ही 3.27 जर ते पुट केलं तर तुम्हाला नवीन इक्वेशन काय मिळेल ते जरा बघा. सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन 3.27 वी राईट के इज इक्वल टू ए जी पॉझिटिव्ह इन टू सी एल निगेटिव्ह डिवायडेड बाय के डॅश. आता हा के डॅश आपण कुठे टाकला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए जी सी एलच्या ऐवजी आपण के डॅश पुट केला. मग त्यामुळे तुम्हाला आता जर हा के डॅश इंटरचेंज करून घेतला तुम्ही, तो जर तुम्ही लेफ्ट हँड साईडला आणला तर तो मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. सो नवीन इक्वेशन तुम्हाला मिळेल के इंटू के डॅश इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए जी पॉझिटिव्ह इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी एल निगेटिव्ह. द प्रोडक्ट ऑफ के इंटू के डॅश इज अनादर कॉन्स्टंट. हा जो के इंटू के डॅश हा एक इथे आपल्याला मिळाला तो नवीन एक कॉन्स्टंट आहे. सो याला तुम्ही कॉन्स्टंटही म्हणू शकता किंवा त्याऐवजी इट इज कॉल्ड ॲज सोल्युबिलिटी प्रोडक्ट असंही म्हणू शकता. दॅट इज द प्रोडक्ट ऑफ, कशाचा प्रोडक्ट आहे हा, दॅट इज द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इन अ सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये असणाऱ्या आयन्सच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट, बरोबर ना, ए जीचा आणि सी एलचा दोन्ही आयन्सचा कॉन्सन्ट्रेशनचा असणारा प्रोडक्ट म्हणजेच सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सो इट इज डिनोटेड बाय, आता सोल्युबिलिटी प्रोडक्टचा एस आणि पी म्हणून के कॉमन आपण एकच के ठेवला, के त्याला सफिक्स लावलं एस पी. सो के एस पी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए जी पॉझिटिव्ह इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी एल निगेटिव्ह. हा झाला तुमचा सोल्युबिलिटी प्रोडक्टचा मॅथमॅटिकल इक्वेशन असं तुम्हाला इथे म्हणता येईल. तर आता तुम्हाला इथे समजलं असेल की नेमकं सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे काय. तर अनडिझॉल्व्ड राहिलेले आयन्स प्लस डिझॉल्व झालेले आयन्स असं दोघांचं मिळून तुम्ही एक इथे कॉन्स्टंट पुट केला आणि कॉन्स्टंटवरून तुम्हाला कळलं की त्याचं दोघांचाही कॉन्स्टंटचा तुम्हाला एक इथे प्रॉडक्ट मिळतो. तर तो प्रॉडक्ट म्हणजेच काय, तर सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. ठीक आहे, फॉर द जनरल सॉल्ट सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम. सपोज मग आता आपण असं ए जी सी एलसाठीच असं सगळं इक्विलिब्रियम घेतलं आणि त्यावरून त्याचं सोल्युबिलिटी प्रोडक्टचं इक्वेशन डिराईव्ह केलं. त्याच पद्धतीने सपोज आता ए जी सी एलच्या ऐवजी एखादं कुठलंही जनरल सॉल्ट असेल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट, तर मग त्यासाठीचा इक्विलिब्रियम तुम्ही कसा लिहिणार. तर ए बी सी डी असे ए बी आणि एक्स वाय, ए बी त्यांचं नाव आणि एक्स वाय त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, अशा पद्धतीने जर आपण सिम्बॉल्स घेऊन इक्वेशन लिहायचा प्रयत्न केला तर ते खालीलप्रमाणे असेल. बी एक्स ए वाय इट गिव्ज एक्स बी वाय पॉझिटिव्ह प्लस वाय ए एक्स निगेटिव्ह. ठीक आहे, अशा पद्धतीने मग त्यांचं सोल्युबिलिटी प्रोडक्टचं इक्वेशन कसं लिहिता येईल तुम्हाला. सो के एस पी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी वाय पॉझिटिव्ह इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए एक्स निगेटिव्ह. जसं तुम्ही ए जी पॉझिटिव्ह आणि सी एल निगेटिव्हच्या आयन्सचं लिहिलं होतं तसंच त्याच पद्धतीने इथे या जनरल इक्वेशनमधले आयन्स तुम्ही टाकायचे. हा आपल्याला एक जनरल सोल्युबिलिटी प्रोडक्टचा इक्वेशन मिळालं. ठीक आहे, इक्वेशन नंबर 3.28. मग यावरून दस इन द सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट द प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कन्स्टिट्युएंट आयन्स रेज टू द पॉवर इक्वल टू देअर रिस्पेक्टिव्ह कोइफिशियंट्स इन द बॅलन्स्ड इक्विलिब्रियम एक्सप्रेशन ॲट अ गिवन टेम्परेचर इज कॉल्ड ॲज सोल्युबिलिटी प्रोडक्ट.
मग याच इक्वेशनवरून तुम्ही सोल्युबिलिटी प्रोडक्टची ही डेफिनेशन केली की एखाद्या सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये जे स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टपासून तयार केलेलं आहे द प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन, त्या इक्वेशन इक्विलिब्रियम इक्वेशनच्या कॉन्सन्ट्रेशनला जे आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे प्रॉडक्ट साईडला इक्विलिब्रियमच्या प्रॉडक्ट साईडला आयन्सचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल त्याच्या पॉवरला जे त्याचे रिस्पेक्टिव कोइफिशियंट्स असतील त्यांचं बॅलन्स्ड इक्विलिब्रियम एक्सप्रेशन ॲट अ गिव्हन टेम्परेचर, त्यालाच तुम्ही सोल्युबिलिटी प्रॉडक्ट असं म्हणू शकता. ठीक आहे, ही झाली तुमची सोल्युबिलिटी प्रॉडक्टची डेफिनेशन. मग असेच काही इक्विलिब्रियम जे स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टचे सोल्युबिलिटी प्रॉडक्टसाठी आपल्याला एक्झाम्पल म्हणून डोळ्यासमोर ठेवता येतील असेच काही एक्झाम्पल इथे पुढे दिलेले आहेत. कन्सिडर द फॉलोइंग एक्झाम्पल. BaSO4 सॉल्ट घेतला, त्याचा BA डाय पॉझिटिव्ह आणि SO4 डाय निगेटिव्ह असे दोन आयन्स फॉर्म होतात डिसोसिएशन झाल्यानंतर. मग त्याचं KSP-चं म्हणजेच सोल्युबिलिटी प्रोडक्टचं जे इक्वेशन असेल ते आहे KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ BA डाय पॉझिटिव्ह इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4 डाय निगेटिव्ह. सेकंड नंबर CaF2 घेऊच CA डाय पॉझिटिव्ह प्लस ट्वाईस F निगेटिव्ह. ठीक आहे, सो इथेसुद्धा कॅल्शियम डाय पॉझिटिव्हचं कॉन्सन्ट्रेशन आणि ट्वाईस F असल्यामुळे इथे लक्ष द्या F निगेटिव्हचा स्क्वेअर कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर इथे केलेला. ठीक आहे, Bi2S3 गिव्ज 2Bi. ठीक आहे, प्लस 3S डाय निगेटिव्ह. सो KSP इज इक्वल टू काय होऊन जाईल Bi ट्राय पॉझिटिव्हचा कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर आणि S डाय निगेटिव्ह कॉन्सन्ट्रेशनचा क्यूब. ठीक आहे, नंतर Ca3PO4/2. ठीक आहे, या स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टचे आयन्स होतील कॅल्शियम आणि फॉस्फेट तयार होतील. मग कॅल्शियमचे तीन आयन्स आहेत म्हणून कॅल्शियम डाय पॉझिटिव्हच्या कॉन्सन्ट्रेशनचा क्यूब प्लस फॉस्फेट आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर. अशा पद्धतीने तुम्हाला स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट्सचे सोल्युबिलिटी प्रॉडक्ट्सचे इक्वेशन तुम्हाला लिहावे लागतील, कन्सिडर करावे लागतील, ज्याप्रमाणे त्यांचा प्रॉडक्ट साईडला त्यांचा आयन्सचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल आणि नुसतंच कॉन्सन्ट्रेशन नाही तर त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचे कोइफिशियंटसुद्धा तुम्हाला इथे बघायचे आहे आणि ते कोइफिशियंट्स तुम्हाला सोल्युबिलिटी प्रॉडक्टच्या इक्वेशनमध्ये द्यायचे आहेत. सोल्युबिलिटी प्रोडक्ट हा टॉपिक संपल्यानंतर आता त्याच्या पुढचं आपल्याला बघायचं आहे. जे नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट. ठीक आहे, सोल्युबिलिटी हे आपण 11th स्टडी केलेलं आहे, सोल्युबिलिटी प्रोडक्ट हे आपण आत्ताच बघितलं. सो या दोघांमधली रिलेशनशिप आपल्याला काय आहे ते बघायची आहे. द सोल्युबिलिटी ऑफ अ कंपाऊंड इज द अमाऊंट इन ग्राम्स दॅट डिझॉल्व पर युनिट व्हॉल्यूम विच मे बी 100 मिलीलिटर ऑर 1 लिटर ऑफ इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन. सोल्युबिलिटी एखाद्या कंपाऊंडची म्हणजे नेमकं काय की सोल्युबिलिटी हे एक अमाऊंट असतं जे ग्राम्समध्ये आहे आणि जे डिझॉल्व होणार आहे पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे, एका पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये पर्टिक्युलर अमाऊंट तुमच्या सोल्यूटचं डिझॉल्व होतं त्यालाच तुम्ही त्याची सोल्युबिलिटी म्हणता. ठीक आहे ना, कारण सपोज तुम्ही इथे कन्सिडर करा की 10 ml वॉटर जर तुम्ही घेतलेलं आहे, फक्त 10 ml वॉटर. ठीक आहे, 10 ml म्हणजे एक टेस्ट ट्यूब. ठीक आहे, त्यामध्ये जर तुम्ही 1 ग्राम शुगर ॲड केली तर ती त्यामध्ये डिझॉल्व होईल, आणखीन 1 ग्राम ॲड केली तर ती पण डिझॉल्व होईल, असं 2, 3, 4, 5, 6, 7 एक लिमिट असेल जोपर्यंत शुगर त्या वॉटरमध्ये डिझॉल्व होत जाईल. पण ते शुगर सोल्युशन एक अशी लेवल येईल की शुगर त्यामध्ये डिझॉल्व होणं बंद होऊन जाईल. ठीक आहे, मग हे बंद होतं म्हणजे त्यावेळेला तयार होतं तुमचं सॅच्युरेटेड सोल्युशन. ठीक आहे ना, ज्यामध्ये अनडिझॉल्व पार्टिकल राहायला लागले सोल्युटचे म्हणजे ते तुम्हाला मिळालं सॅच्युरेटेड सोल्युशन. मग सॅच्युरेटेड सोल्युशनच्या आधी जेवढं सोल्युट तुमच्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व झालं ते अमाऊंट म्हणजेच तुमची काय सोल्युबिलिटी, की तोपर्यंत ते सोल्युबल झालं आणि नंतर ते सोल्युबल झालं नाही इनसोल्युबल राहायला लागलं म्हणजेच तुमचं इनसोल्युबल सॉल्ट तयार झालं, इनसोल्युबल राहायला लागला तिथे सोल्युट. त्यामुळे मग सोल्युबिलिटी हा एक असा अमाऊंट आहे की एक मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सोल्युट विच डिझॉल्व्स इन द पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ पर्टिक्युलर व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट. सो मोलार सोल्युबिलिटीच्या बाबतीत जर आता डेफिनेशन घ्यायची असेल, आता हे आपण ग्रामच्या बाबतीत बोललो, व्हॉल्यूमच्या बाबतीत बोललो, एक पर्टिक्युलर मोलार सोल्युबिलिटी म्हणजे मोलॅरिटीच्या फॉर्ममध्ये कॉन्सन्ट्रेशन जर डिस्कस करायचं असेल, द नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपाऊंड दॅट डिझॉल्व टू गिव्ह 1 लिटर ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन
इट्स कॉल्ड इट्स मोलार सोल्युबिलिटी. ठीक आहे, मग आता तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ मोल्स आपण मोजत असतो मोलॅरिटी बघत असताना, मग हे नंबर ऑफ मोल्स वन लिटरच्या हिशोबाने आपण बघतो, डेफिनेशनच आपली वन लिटरसाठीची आहे. सो वन लिटरसाठी जेवढे नंबर ऑफ मोल्स त्या कंपाऊंडचे लागतात वन लिटरमध्ये डिझॉल्व होण्याकरिता, तीच झाली त्याची मोलार सोल्युबिलिटी. मग मोलार सोल्युबिलिटीचा फॉर्म्युला इथे मोलॅरिटीसारखाच थोडासा आहे, फक्त थोडे वर्डिंग्स बदललेले आहेत. मोलार सोल्युबिलिटी म्हणजे मोल पर लिटर, ठीक आहे ना, मोल मोलॅरिटीचं आणि पर लिटर असल्यामुळे पर लिटर हे त्याचं युनिट झालं. सोल्युबिलिटी इन ग्राम पर लिटर अपॉन मोलार मास इन ग्राम पर मोल, त्याचं मोलार मासने तुम्हाला डिवाइड केलं की तुम्हाला सोल्युबिलिटी इन ग्राम पर लिटर मिळेल. मग कन्सिडर वन्स अगेन द सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम फॉर बी एक्स अँड ए वाय, जो आपण आत्ताच वर एक जनरल एक्सप्रेशन लिहिलं होतं स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टच्या इक्विलिब्रियमचं, ते इथे आपण पुन्हा कन्सिडर केलं, पुन्हा लिहून घेतलं. द सोल्युबिलिटी प्रोडक्ट इज गिव्हन बाय इक्वेशन 3.28. त्या 3.28 नंबरचं जे इक्वेशन आपण सोल्युबिलिटी प्रोडक्टचं लिहून घेतलं ते पुन्हा आपण इथे लिहून घेतलं, के एस पी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी वाय पॉझिटिव्ह इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए एक्स निगेटिव्ह इफ एस इज द मोलार सोल्युबिलिटी ऑफ द कंपाऊंड. सपोज तुम्ही असं कन्सिडर केलं की एस ही मोलार सोल्युबिलिटी आहे तुमच्या कंपाऊंडची, देन द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ दी आयन्स इन द सॅच्युरेटेड सोल्युशन विल बी, मग त्याचे जे कॉन्सन्ट्रेशन्स असतील इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आयन्सचे ते कशा पद्धतीने राहतील, तर ते राहतील बी वाय पॉझिटिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी वाय पॉझिटिव्ह इज इक्वल टू एक्स इन टू एस मोल पर लिटर अँड एक्स इंटू एस मोल पर लिटर ए एक्सचे सुद्धा. ठीक आहे, मग फ्रॉम इक्वेशन 3.28 द के एस पी इज इक्वल टू एक्स इंटू एसचं कॉन्सन्ट्रेशन मल्टीप्लाइड बाय वाय इंटू एसचं कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू, त्याचं सॉल्व जर करून घेतलं तर ते सॉल्व केल्यानंतर तुम्हाला मिळेल एक्स टू द पॉवर एक्स मल्टीप्लाइड बाय वाय टू द पॉवर वाय मल्टीप्लाइड बाय एस टू द पॉवर एक्स प्लस वाय. म्हणजे थोडक्यात काय, एसला तुम्ही इथे कॉमन काढलं. मग फॉर एक्झाम्पल हेच जर तुम्ही ए बीच्या फॉर्ममध्ये न बघता आपण जर एखादा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टचं इक्वेशन घेतलं तर त्याचं कसं होईल, त्यासाठी हे इक्वेशनमध्ये व्हॅल्यूज पुट कराव्या लागतील, म्हणून आपण ए जी बी आर कन्सिडर केला आहे फॉर एक्झाम्पल. मग ए जी बी आरचा इक्विलिब्रियम लिहून घेतला, ए जी बी आर गिव्ज ए जी पॉझिटिव्ह अँड बी आर निगेटिव्ह. आता इथे तुम्हाला लक्षात येईल ए जीचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एक्स काय, ए जी किती तयार झालेत एक, आणि वाय पण काय राहील तुमचा एकच, कारण बी आरसुद्धा एकच आहे, म्हणजे आयन्स किती किती क्वांटिटीमध्ये मिळाले वन वन असे मिळाले. सो हियर एक्स इज इक्वल टू वन अँड अल्सो वाय इज इक्वल टू वन. मग हे जर आपण ए जी बी आरसाठी इक्वेशन आता लिहिलं मोलार सोल्युबिलिटीचं तर ते कसं मिळेल तुम्हाला इथे. सो हेन्स के एस पी इज इक्वल टू एस मल्टीप्लाइड बाय एस, कारण काय, कारण एक्सची व्हॅल्यूसुद्धा वन आहे. सो इथे आपल्याला वननी मल्टीप्लाय केल्यावर काहीच मिळणार नाही, वननी मल्टीप्लाय केलं तर एस एस एवढाच राहील आणि दुसरंसुद्धा एस, तो एस इंटू एस एस स्क्वेअर. ठीक आहे, कारण आपलं मोलार सोल्युबिलिटी एस आहे असं कन्सिडर आपण केलेलं आहे, मग इथे एक्स पण वन आहे एस आणि वाय पण वन आहे, म्हणून सो इथे एस इंटू एस इतकंच राहील. तेच जर तुम्ही पी बी आय टूचं एक्झाम्पल जर तुमच्या समोर ठेवलं तर पी बी डाय पॉझिटिव्हचा एक आयन इथे फॉर्म झाला आणि दोन आयोडाईडचे आयन्स फॉर्म झाले. सो एक्स इज इक्वल टू वन राहील पी बी एक असल्यामुळे, पण आयोडीनचे म्हणजे आयोडाईडचे आयनायन्स दोन असल्यामुळे इथे वाय इज इक्वल टू टू राहील. मग जर के एस पीमध्ये ते पुट केलं तर एक्सच्या ठिकाणी वन आणि वायच्या ठिकाणी टू इंटू एस असं झाल्यामुळे तुम्हाला इथे हे सॉल्व्ह केल्यावर मिळेल टूचा स्क्वेअर आणि एसच्या ठिकाणी वन प्लस टू असल्यामुळे ते थ्री. सो एसच्या पावरला थ्री आणि जो आहे टूचा स्क्वेअर तो जर करून घेतला तुम्ही वनचा स्क्वेअर वन मल्टीप्लाइड बाय टूचा स्क्वेअर फोर अशा पद्धतीने तुम्हाला इक्वेशन मिळेल फोर इंटू एस इंटू क्यूब. सेम तसंच ए एल ओ एच बाय थ्रीचं एक्झाम्पल जर घेतलं तर इथे एक्स इज इक्वल टू वन राहील आणि वाय इज इक्वल टू थ्री राहील. ते जर तुम्ही सगळं सॉल्व्ह करून घेतलं एक्सची आणि वायची व्हॅल्यू जर के एस पीच्या इक्वेशनमध्ये पुट केली तर वनचा वन राहील वनच्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी वन येईल सो तिथे वनच राहील. त्यानंतर वायच्या ठिकाणी तुम्ही थ्री टाकलं आणि त्याचा पॉवरसुद्धा थ्रीच जर घेतला तर थ्रीचा क्यूब येईल 27 आणि वन एसच्या पॉवरला एक्स प्लस वाय म्हणजे वन प्लस थ्री जर टाकलं तर ते तिथे होऊन जातील फोर. अशा पद्धतीने 27 इंटू एस टू दी पॉवर 4 असं तुम्हाला के एस पीचं इक्वेशन मिळेल. अशा पद्धतीने वेगवेगळे एक्झाम्पल्स तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेले आहेत.
आता इथे नेक्स्ट टॉपिक तुम्हाला दिलेला आहे जो आहे कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन. द आयोनिक प्रोडक्ट दॅट इज आय पी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट इज डिफाइंड इन द सेम वे ॲज सोल्युबिलिटी प्रोडक्ट के एस पी. द ओनली डिफरन्स इज दॅट द आयोनिक प्रोडक्ट एक्सप्रेशन कंटेन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स अंडर एनी कंडिशन व्हेअर ॲज द एक्सप्रेशन ऑफ के एस पी कंटेन्स ओनली इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स. सो काही कंडिशन्स इथे एक्सप्लेन केलेले आहेत की के एस पीचं इक्वेशन आपण ज्या वेळेला लिहितो आहे एक्सप्रेशन लिहितो आहे तर त्यामध्ये फक्त आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन आपण बघितलेलं आहे. मग पहिली कंडिशन इथे बघा, ए नंबरची कंडिशन इथे दिलेली आहे की आय पी इज इक्वल टू के एस पी द सोल्युशन. आय पी म्हणजे आयोनिक प्रोडक्ट अँड के एस पी म्हणजे सोल्युबिलिटी प्रोडक्ट, दोन्ही प्रोडक्ट ठीक आहे, आयोनिक प्रोडक्ट अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट सेम राहतील. केव्हा? वेन द सोल्युशन इज सॅच्युरेटेड अँड सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम एक्झिस्ट. सोल्युशन तुमचं सॅच्युरेटेड असेल आणि सोल्युबिलिटीचं इक्विलिब्रियम एक्झिस्ट करत असेल तर. जर आयोनिक प्रोडक्ट ग्रेटर असेल आणि के एस पी लोअर असेल हे केव्हा असेल? वेन द सोल्युशन इज सुपर सॅच्युरेटेड अँड हेन्स प्रेसिपिटेशन ऑफ द कंपाऊंड विल ऑकर. थर्ड कंडिशन आहे इथे की आय पी जास्त असेल म्हणजे आयोनिक प्रोडक्ट कमी असेल अँड के एस पी जास्त असेल तर ही कंडिशन केव्हा येईल? व्हेन द सोल्युशन इज अनसॅच्युरेटेड अँड प्रेसिपिटेशन विल नॉट ऑकर. जर तुमचं सोल्युशन हे अनसॅच्युरेटेड टाईपचं आहे आणि तिथे प्रेसिपिटेशनच होत नाही आहे तर तुम्हाला ही थर्ड नंबरची कंडिशन येईल. ह्या काही कंडिशन्स आहे, हे जस्ट एकदा तुम्हाला रीड आउट करायचं आहे, जास्त इम्पॉर्टंट नाही आहे हे तुमच्यासाठी. आता तुमचा नेक्स्ट टॉपिक इथे आहे जो आहे कॉमन आयन इफेक्ट आणि हा आपल्या टॉपिक चॅप्टरचा लास्ट टॉपिक आहे. सो कॉमन आयन इफेक्ट कन्सिडर करण्यासाठी पहिले तुम्हाला एक वीक ॲसिड कन्सिडर करायचं आहे. कन्सिडर अ सोल्युशन ऑफ वीक ॲसिड दॅट इज ॲसिटिक ॲसिड CH3COOH अँड इट्स सोल्युबल आयोनिक सॉल्ट. जो तुम्ही इथे सोडियम सॉल्ट कन्सिडर करणार आहे दॅट इज सोडियम ॲसिटेट CH3COONA. द वीक ॲसिड दॅट इज ॲसिटिक ॲसिड इज वीक ॲसिड अँड डिसोसिएट्स ओनली स्लाइटली इन द सोल्युशन. वीक ॲसिड असल्यामुळे ते सोल्युशनमध्ये स्लाइटली डिसोसिएट होतं. कसं होत असतं हे वारंवार आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे, तेच इथे खाली इक्विलिब्रियम आपण लिहून घेतला डिसोसिएशन झाल्यानंतरचा. जो आहे ॲसिटिक ॲसिड गिव्ज ॲसिटेट ॲनायन दॅट इज CH3COO निगेटिव्ह अँड एच पॉझिटिव्ह कॅटायन ॲज अ प्रोटॉन. ठीक आहे, हे दोन आयन्स तिथे डिसोसिएशन झाल्यानंतर फॉर्म होतील. आणि जो तुमचा सोडियम सॉल्ट आहे ॲसिटिक ॲसिडचा दॅट इज सोडियम ॲसिटेट, तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे त्यामुळे तो ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएट होईल. म्हणून तिथे बघा इक्विलिब्रियमची जी रिएक्शन तिथे इक्विलिब्रियम दाखवता कम्प्लीट रिएक्शन दाखवलेली आहे दॅट इज फॉरवर्ड रिएक्शन आहे, दॅट देअर इज नो बॅकवर्ड रिएक्शन. सो सोडियम ॲसिटेट गिव्ज CH3COO निगेटिव्ह ॲनायन प्लस Na पॉझिटिव्ह आयन. ठीक आहे, हे दोन आयन्स तुम्हाला तिथेसुद्धा मिळतील. आता या दोघांचं नेमकं काय, कॉमन आयन इफेक्ट म्हणजे नेमकं काय हे बघायचं तुम्हाला. कॉमन आयन यावरून नावावरूनच तुम्हाला ते लक्षात घ्यायचं आहे की नेमकं काय होणार आहे. बघा आता, बोथ द ॲसिड अँड दी सॉल्ट म्हणजे ॲसिटिक ॲसिड आणि सोडियम ॲसिटेट हे दोघंसुद्धा एक कॉमन आयन प्रोड्यूस करताना आपल्याला दिसत आहे. जो ॲनायन आहे जो आहे ॲसिटेट ॲनायन दॅट इज CH3COO निगेटिव्ह. म्हणजे ॲसिटिक ॲसिडचं डिसोसिएशन झाल्यावर सुद्धा ॲसिटेट ॲनायनच फॉर्म होतो आहे, प्लस सोडियम ॲसिटेटचं डिसोसिएशन झाल्यावर सुद्धा ॲसिटेट आयनच फॉर्म होताना आपल्याला दिसला. सो CH3COONA दॅट इज सोडियम ॲसिटेट डिसोसिएट्स कम्प्लिटली, therefore it provides high concentration of CH3COO negative ions. आता सोडियम ॲसिडेट हा कम्प्लिटली डिझॉल्व झाला किंवा डिसोसिएट झाला आपण असं म्हटलं, ठीक आहे ना, फक्त फॉरवर्ड रिएक्शन तिथे झाली म्हणून तो आपल्याला लक्षात आला की तो कम्प्लिटली डिझॉल्व झाला. म्हणून त्या ठिकाणी जे ॲसिडेट आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते हाय असणार आहे. सो अकॉर्डिंग टू द ली चॅटेलियर्स प्रिन्सिपल द ॲडिशन ऑफ ॲसिडेट आयन्स from the sodium acetate to the solution of acetic acid shifts the equilibrium of dissociation of acetic acid to left. ठीक आहे, मग हे जे हाय कॉन्सन्ट्रेशन आहे ॲसिटेट आयन्सचं, तिथे ॲसिटेट आयन्सची संख्या जास्त आहे, मग ह्या ॲसिटेट आयन्स काय करतील? तिथे ली चॅटेलियर्सनी सांगितलेल्या प्रिन्सिपलनुसार हे त्या ॲसिटेट आयन्स ॲसिटिक ॲसिडमधला जो इक्विलिब्रियम आहे जो आपण पहिल्या रिएक्शनमध्ये लिहिला की CH3COHचं डिसोसिएशन झालं ॲट इक्विलिब्रियम इट गिव्ह CH3COO निगेटिव्ह अँड एच पॉझिटिव्ह, तो जो आहे
तो इक्विलिब्रियम ते लेफ्ट साइडला पुश करतील, ढकलतील, ॲड करतील, व्हॉट एवर तिथे प्रेशर आणतील, कारण सी एच थ्री सी ओ निगेटिव्हची संख्या जास्त आहे. सो द ॲडिशन ऑफ सी एच थ्री सी ओ निगेटिव्ह फ्रॉम सी एच थ्री सी ओ एन ए टू द सोल्युशन ऑफ सी एच थ्री सी ओ ओ एच शिफ्ट्स द इक्विलिब्रियम ऑफ डिसोसिएशन ऑफ द ॲसिटिक ॲसिड टू द लेफ्ट लेफ्ट साईडला ते इक्विलिब्रियम शिफ्ट होईल. दस द रिव्हर्स रिॲक्शन इज फेवर्ड. मग त्या ठिकाणी जी तुमची फॉरवर्ड रिॲक्शन तर झालेलीच आहे, पण जी बॅकवर्ड रिॲक्शन आहे म्हणजे जी रिव्हर्स रिॲक्शन आहे ती फेवर्ड होईल, इन विच द ॲसिटेट आयन्स कंबाईन्स विथ द एच पॉझिटिव्ह टू फॉर्म द अनआयोनाइज्ड ॲसिटिक ॲसिड. मग त्यामुळे तिथे पुट तो लेफ्ट साईडला पुश झाल्यामुळे तिथे ॲसिटिक ॲसिडचे आयन्स किंवा अनआयोनाइज्ड ॲसिटिक ॲसिड तयार होईल. मग हेन्स द डिसोसिएशन ऑफ ॲसिटिक ॲसिड इज सप्रेस्ड. त्याचं जे डिसोसिएशन आहे ते त्या ठिकाणी सप्रेस होईल ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ॲसिटेट सोडियम ॲसिडेट दॅट इज सी एच थ्री सी ओ एन ए कंटेनिंग अ कॉमन सी एच थ्री सी ओ निगेटिव्ह आयन. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय की तुमचा वीक ॲसिड आणि त्याच वीक ॲसिडचा एखादा सॉल्ट हे दोघंही जर एका सेम सोल्युशनमध्ये तुमच्या एका सेम इक्विलिब्रियममध्ये आहेत आणि तिथे सेम टाईपचा एक आयन तयार होतो आहे म्हणजे दोघांमध्ये सुद्धा कॉमन एक आयन आहे, तर या कॉमन आयनमुळे काय होत आहे तिथे, तर तो कॉमन आयन ज्या ठिकाणी तुमचं हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये प्रेझेंट आहे तो हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये प्रेझेंट असणारा आयन तुमच्या दुसऱ्या वीक ॲसिडच्या इक्विलिब्रियमला लेफ्ट साईडला पुश करतो आहे, त्यामुळे तेथे अनआयोनाइज्ड ॲसिटिक ॲसिड जास्त प्रमाणात तयार होईल किंवा तो त्याच्या डिसोसिएशनला सप्रेस करेल आणि हाच इफेक्ट त्यामध्ये पडेल ज्यालाच तुम्ही म्हणता कॉमन आयन इफेक्ट. मग आता यावरून तुम्हाला पुढे एक डेफिनेशन दिलेली आहे किंवा आपण एक स्टेटमेंट त्यावरून लिहून घेतलं जे कॉमन आयन इफेक्टला एक्सप्लेन करेल, जे आहे द कॉमन आयन इफेक्ट स्टेट्स दॅट द आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड इन प्रेझेन्स ऑफ अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग अन आयन कॉमन टू द वीक इलेक्ट्रोलाइट. म्हणजेच की कॉमन आयन इफेक्ट काय करतो किंवा काय सांगतो तुम्हाला, दॅट द आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट, की एखाद्या वीक इलेक्ट्रोलाइटचं जर आयोनायझेशन तुम्हाला करायचं असेल तर किंवा तुम्हाला त्याचं डिसोसिएशन करायचं असेल तर ते आयोनायझेशन सप्रेस तुम्ही करू शकता. कशाच्या प्रेझेन्समध्ये? इन प्रेझेन्स ऑफ द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. म्हणजे एखाद्या वीक इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन सप्रेस करण्यासाठी तुम्हाला तिथे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट वापरता येईल, पण कसा? त्याची एक कंडिशन आहे, कंटेनिंग अन आयन कॉमन टू द वीक इलेक्ट्रोलाइट. म्हणजे तुमच्या वीक इलेक्ट्रोलाइटला कॉमन असणारा आयनच त्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमध्ये प्रेझेंट असेल तरच. म्हणजे जसं की तुम्ही इथे ॲसिटिक ॲसिडचं वीक इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन सप्रेस करण्यासाठी सोडियम ॲसिटेट हा सॉल्ट वापरला, तसंच तुम्हाला एखाद्या दुसऱ्या वीक इलेक्ट्रोलाइटचं जर तुम्हाला इथे सप्रेशन करायचं असेल किंवा त्याच्यावर काही इफेक्ट कॉमन आयन इफेक्ट घडवून आणायचा असेल तर त्याच वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये प्रेझेंट असणारा कॉमन आयन किंवा सेम आयन तुमच्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमध्ये प्रेझेंट असला पाहिजे, त्या ठिकाणी तुम्ही कॉमन आयन इफेक्ट घडवून आणू शकता. ठीक आहे, या ठिकाणी तुमचा आयोनिक इक्विलिब्रिया हा चॅप्टर कम्प्लीट झाला. आजच्या या ऑनलाईन लेक्चरचं जास्त होमवर्क नाही आहे तुम्हाला, होमवर्क आहे थोडंसंच आहे, ते नोट डाऊन करून घ्या. जे आहे क्वेश्चन नंबर 1 डिफाईन सोल्युबिलिटी, क्वेश्चन नंबर 2 डिफाईन सोल्युबिलिटी प्रोडक्ट, क्वेश्चन नंबर 3 डिराईव्ह द रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट, त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 एक्सप्लेन द कॉमन आयन इफेक्ट. ठीक आहे, हे क्वेश्चन्स तुम्हाला ॲज अ होमवर्क आहे जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि ते मला पाठवायचे आहेत. या ठिकाणी तुमचा आयोनिक इक्विलिब्रिया हा चॅप्टर कम्प्लीट झालेला आहे.